नगर तालुक्यात वनीकरणाला लागली आग. वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी हातात जाळ रेषा पाडण्याची मोहीम नुकतीच गुंडेगाव या ठिकाणी काम सुरू झाले होते. ते काम पूर्ण होत नाही तोच नगर तालुक्यातील नगर सोलापूर रस्ता लगत असणारे मौजे वाटेफळ साकत खुर्द वडगाव तांदळी हद्दीतील वनीकरण विभागाच्या डोंगराला सकाळी आग लागली होती. हा डोंगर नगर सोलापूर रस्त्यावर नजरेस पडतो. जवळ एक या जंगलात हॉटेल आहे. या ठिकाणापासून जवळच असलेल्या वाळलेल्या गवताला आग लागली. सुज्ञ नागरिकांनी वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना खबर दिली होती. परंतु ही घटना जवळच असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या कानावर पडताच सदर घटनास्थळी धाव घेऊन हातात लिंबाचे डगळे केकताडाचे पान हातात घेऊन आग आटोक्यात आणली. त्यामुळे या वनीकरणातील नैसर्गिक साधनसंपत्ती व पशुपक्षी सरपटणारे प्राणी यांचे जीव वाचण्यास मदत झाली. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ही आग विझवण्यात आली. यात महालिंग इंगळे, शरीफ सय्यद, सतीश सिंग, अविनाश अंकुश, प्रकाश वाघमोडे यांनी ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले व आग विझवली. या सामाजिक कार्यकर्त्यांचे अनेक नागरिक कौतुक करत आहेत. नगर प्रतिनिधी शिवा मस्के.